पाहूयात दिवसभरातील सौदी अरेबियाचा दौरा करून पंतप्रधान मोदी भारतात परतले. या दौऱ्यात सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सुलतान यांच्यासोबत विविध विषयांवर केली चर्चा. कलम 370 भारताचा अंतर्गत विषय, राजकारणात हस्तक्षेप करण्याचा हेतू नाही, जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आलेल्या युरोपियन खासदारांनी मांडली भूमिका. शरद पवार आणि मोदींमध्ये कोणताही संवाद नाही, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण. LOCवर पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार, एका नागरिकाचा मृत्यू तर 5 जण जखमी. आज मुंबईत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड. ब्रेकिंग न्यूज, सत्ता स्थापनेसाठी भाजपला ईडीचा पाठिंबा. सत्ता स्थापनेसाठी उशीर होत असल्यामुळे सचिन सावंत यांची भाजपवर दुहेरी टीका. शिवसेनेच्या प्रस्तावावर विचार करण्याचे काँग्रेसचे संकेत. सत्ता स्थापनेच्या घडामोडीला वेगळाच रंग. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या मुंबईत बैठक. युतीच्या सरकार स्थापनेबाबत निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्यावर भाजप ठाम. शिवसेनेच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता. कोलकात्याच्या इडन गार्डनवर रंगणार ऐतिहासिक डे नाईट कसोटी सामना. BCCIचे पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांना आमंत्रण.